नमस्कार. आपण मागील व्हिडिओमध्ये भूमितीच्या ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत त्याचा विचार केला होता. बिंदू, त्यानंतर रेषा आणि प्रतल. त्यानंतर आपण पाहिलं संख्यारेषेवरील बिंदू, निर्देशक आणि दोन बिंदूमधील अंतर. त्यानंतर आपण पाहिलं बिंदूचे दरम्यानचा आणि दरम्यानच्यावर आधारित काही अशी उदाहरणं पाहिली. आज आपण भूमितीमध्ये वारंवार वापरल्या जाणाऱ्या काही ज्या कन्सेप्ट आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहूया रेषाखंड म्हणजे काय. रेषाखंड म्हणजे रेषेवरील दोन बिंदू. या ठिकाणी आपण बिंदू ए घेतलाय आणि बिंदू बी आणि बिंदू ए आणि बी याच्या दरम्यान येणाऱ्या सर्व बिंदूचा मिळून तयार होणाऱ्या संचाला रेषाखंड ए बी असं म्हणतात. हे जर आपण समीकरणात लिहायला गेलो तर बिंदू ए संयोग बिंदू बी संयोग ए दरम्यान बिंदू ए बी मिळून रेषाखंड ए बी तयार होतो. रेषाखंड ए बी हा एक प्रकारे बिंदूचा संच आहे. त्या संचामध्ये दोन टोकावरील बिंदू आकृतीमध्ये आहे बिंदू ए आणि बिंदू बी आपण याला म्हणणार आहोत रेषाखंडाचे अंत बिंदू. या ठिकाणी आपल्याला दोन बिंदू मिळतात म्हणून रेषाखंडाला दोन अंत बिंदू आहेत बिंदू ए आणि बिंदू बी. रेषाखंड ए बी याला लिखाण करताना किंवा वाचन करताना रेख ए बी असाही उल्लेख केला जातो. रेषाखंड ए बी याचाच अर्थ रेख ए बी किंवा रेख असं दोन्ही प्रकारे वाचू शकतात. कारण दोन्ही अंत बिंदू आहेत. रेषाखंड ए बी असो किंवा रेषाखंड बी असो ते एकच रेषाखंड आहे त्याच्यामध्ये काय फरक पडत नाही. तर प्रत्येक रेषाखंडाला दोन अंत बिंदू असतात. त्याचं वाचन रेषाखंड ए बी रेषाखंड बी ए रेख ए बी किंवा रेख बी ए असं देखील केलं जातं. आता या रेषाखंडाची लांबी लेंथ ऑफ ए बी या पद्धतीने दाखवली जात. रेषाखंडाची लांबी लेंथ ए बी किंवा आपण त्याला लांबी ए बी असं म्हणूया आणि ही लांबी म्हणजेच टोकावरचे दोन बिंदू आहेत त्या दोन बिंदू मधील अंतर जे आपण कालच्या दिवशी पाहिलं दोन बिंदू मधील अंतर म्हणजे रेषाखंडाची लांबी शोधताना आपल्याला टोकावरील दोन बिंदू जे आहेत बिंदू ए आणि बिंदू बी याच्यामधील अंतर काढावे लागतं आणि त्या ठिकाणी या पद्धतीने त्याचे लिखाण केलं जातं. बिंदू ए आणि बी याच्यातील अंतर जर 5 एकक असेल तर रेषाखंड ए बी ची लांबी देखील 5 एकक असणार. हे झालं भूमितीमधील मूलभूत पहिली संकल्पना याची आपण व्याख्या करू शकलो. याच्या आधी आपण पाहत होतो बिंदू रेषा आणि प्रतल या मूलभूत संकल्पना आहेत यांच्या व्याख्या करता येत नाही. यानंतर आपण वळणार आहोत दुसरी आकृती त्याला आपण म्हणणार आहोत किरण. किरण हा देखील रेषेचा एक मर्यादित भाग आहे. त्याच्यामध्ये रेख ए बी प्लस असे बिंदू की त्याच्यामुळे बी हा
ए आणि एम च्या दरम्यान होतो। तर या दोन बिंदूच्या संयोग संचाला आपण किरण ए बी म्हणणार। किरण ए बी याच वाचन मागच्या प्रमाणे करता येणार नाही। किरण ए बी याचा अर्थ असा होतो की ए बिंदू पासून स्टार्ट होऊन तो बी च्या दिशेने अमर्यादित आहे असा बिंदूचा संच आहे। या ठिकाणी एकच अंतबिंदू आहे, जसं रेषाखंडाला दोन अंतबिंदू होते त्याचप्रमाणे या ठिकाणी किरणाला एक अंतबिंदू आहे। रेषाखंडाचं वाचन ए बी किंवा बी ए करता येत होतं, तसं मात्र किरणाचं वाचन ए बी प्रमाणेच करावं लागेल, बी ए असं करता येणार नाही। तर किरण बी ए असं वाचू शकत नाही आणि ते नियमाला धरून आहे। आता यानंतर आपण बघूया रेषा ए बी। किरण ए बी आणि त्याचा विरुद्ध किरण दोन्ही मिळून तयार होणाऱ्या संयोग संचाला रेषा ए बी असं म्हटलं जातं। तर रेषा ए बी या ठिकाणी आपण काढतो किरण ए बी आणि दिशांत आपण काढतो रेख ए बी। या तिन्ही संकल्पना एकाच वेळी घेतल्या तर याला आरंभ बिंदू किंवा अंतबिंदू दोन आहे, याला आरंभ बिंदू किंवा अंतबिंदू एक आहे, मात्र रेषेला आरंभ बिंदू किंवा अंतबिंदू नसतात। रेषा दोन्ही बाजूला अमर्यादित आहे, किरण एका बाजूला अमर्यादित आहे, रेषाखंड मात्र दोन्ही बाजूला मर्यादित आहे। किरण हा रेषा ए बी चा मर्यादित भाग आहे किंवा त्याचाच भाग आहे, त्याच्यामुळे किरण हा रेषाचा उपसंच असतो। तसंच रेख ए बी हा किरणाचा देखील भाग आहे, रेषेचाही भाग आहे, त्याच्यामुळे रेषाखंड रेख ए बी हा किरणाचा उपसंच होतो। त्याचप्रमाणे रेख ए बी हा रेषा ए बी चा देखील उपसंच होतो। आपण आता संकल्पना पाहूया एकरूप रेषाखंड। फळ्यावर मी दोन रेषाखंड काढले आहेत, एक आहे रेख ए बी आणि दुसरा आहे रेख ए बी ची लांबी आपण या ठिकाणी 5 सेमी घेतली आहे, पी क्यू ची लांबी देखील 5 सेमी आहे, म्हणजे लेंथ ए बी समान लेंथ पी क्यू। मराठीमध्ये आपण म्हणतोय रेख ए बी ची लांबी आणि रेख पी क्यू ची लांबी समान असेल तेव्हा ते दोन रेषाखंड एकरूप असतात। संक्षिप्त मध्ये म्हणायचं झालं तर रेषाखंडाची लांबी समान असेल किंवा ते रेषाखंड एकरूप असतात, म्हणजे जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा अधिक रेषाखंडाची लांबी समान असते तेव्हा त्या रेषाखंडाला एकरूप रेषाखंड असं म्हणतात। आता आपण बोलूया एकरूपतेचे गुणधर्म। एकरूपतेचा पहिला गुणधर्म आहे परावर्तनता। प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो। दुसरा गुणधर्म आहे सममितता। जर एक रेषाखंड दुसऱ्या
दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर दुसरा रेषाखंड हा पहिल्याशी एकरूप असतो. आणि याचा तिसरा गुणधर्म आहे संक्रमितता. जर रेख ए बी एकरूप, रेख पी क्यू व रेख पी क्यू एकरूप रेख एक्स वाय, तर रेख ए बी एकरूप रेख एक्स वाय. या ठिकाणी मी रेषाखंड एकरूपतेचे तीन गुणधर्म फळ्यावर लिहिले आहे. पहिला गुणधर्म सांगितला आहे तो म्हणजे परावर्तनता. प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. यानंतर जेव्हा आपण सिद्धता पाहूया तेव्हा पहिला आणि तिसरा गुणधर्म आपल्याला वारंवार वापरावा लागतो ते दोन्ही समजून घ्या. परावर्तनता दुसरा गुणधर्म आहे सममितता. पहिला रेषाखंड जर दुसऱ्याशी एकरूप असेल तर दुसरा रेषाखंड हा पहिल्याशी एकरूप असतो. आणि शेवटचा आहे संक्रामकता. पहिला रेषाखंड दुसऱ्याशी एकरूप आहे, दुसरा तिसऱ्याशी एकरूप आहे, तर पहिला आणि तिसरा एकरूप असतो. याला म्हणतात रेषाखंडाचा एकरूपतेचे गुणधर्म. आणि यानंतर आपण सर्वात महत्वाची संकल्पना पाहणार आहोत ती म्हणजे रेषाखंडाचा मध्य बिंदू, मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट. रेषाखंडाचा मध्य बिंदू, रेषाखंडाचा मध्य बिंदू शब्द त्याचा पूर्ण अर्थ सांगतोय की रेषाखंडाचा असा बिंदू की ज्याच्यामुळे रेषाखंडाचे समान दोन लांबीचे भाग होतील, दोन भाग एकरूप होतील, त्या बिंदूला त्या रेषाखंडाचा मध्य बिंदू असं म्हणतात. इथे जर आपण रेषाखंड ए बी 10 सेंटीमीटर लांबीचा घेतलेला आहे तर 10 चे 2 समान भाग करायचं म्हटलं तर 10 भागिले 2 5 येतात. या रेषाखंडामधील असा बिंदू की त्याच्यामुळे दोन भाग तयार होतील ते दोन्ही 5 सेंटीमीटर लांबीचे असतील, त्या बिंदूला त्या रेषाखंडाचा मध्य बिंदू असं म्हणतात. व्याख्या करायची झाली तर मी आता तुम्हाला बोललो की रेषाखंडामधील बिंदू म्हणून पहिला आपल्याला कंडिशन टाकावी लागेल एम दरम्यान ए बी आणि रेख ए एम एकरूप रेख ए बी, याच्यामुळे शक्य आहे अशा बिंदूला रेषाखंडाचा मध्य बिंदू असं म्हणतात. या ठिकाणी बिंदू एम मुळे रेख ए बी चे 2 समान भाग झाले, एक एम दुसरा एम बी, हे दोन्ही समान लांबीचे आहे, दोन्ही एकरूप आहे, म्हणून एम हा रेषाखंड ए बीचा मध्यबिंदू होईल. रेषाखंडाचा मध्यबिंदू मुळे आपल्याला बराच गणितामध्ये वापर करावा लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे माहिती पाहिजे की रेषाखंडामुळे मध्यबिंदूमुळे झालेले 2 भाग ते मूळ रेषाखंडाचा निम्म असतं. किंवा दुसऱ्या बाजूने गेलं तर मूळ रेषाखंडाची लांबी दोन्ही भागाचा गुणाकार एवढी असते. तर या नियमावर आपल्याला गणित अभ्यासायची आहे. रेषाखंडाचा मध्यबिंदू ही संकल्पना आपण पाहून झाली आपली. आता याच्यावर जी काही उदाहरणं येऊ शकतात आपण ती उदाहरणं पाहणार आहोत. पहिलं उदाहरण फळावर लिहिलेलं आहे की एम हा ए बीचा मध्यबिंदू आहे. तर या आशयाची एक आपण आकृती काढूया. रेषाखंडाचं नाव दिलं आहे ए बी आणि ए मधला बिंदू आहे. आकृती ढोबळा मनाने कशी काढावी आणि या ठिकाणी पूर्ण ए बी ची लांबी आपल्याला दिलेली आहे 8 सेंटीमीटर आणि आपल्याला विचारलेलं आहे एम ची लांबी काढा. तर गणित सोडवताना आधी लिहिलं पाहिजे, आपल्याला जे काही कंडिशन दिली आहे ती लिहा लिहावी लागते. एम हा ए बी चा
मध्यबिंदू आहे, त्याच्यावर आपण लिहू शकतो एम ची लांबी ही मूळ रेषाखंडाच्या निम्पट आहे, मूळ रेषाखंडाची लांबी आहे 8 सेंटीमीटर आणि हे जर आपण घरी सोडवलं तर उत्तर आलं 4 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने पूर्ण रेषाखंडाची लांबी देऊन मध्यबिंदूमुळे झालेल्या दोन्ही भागाची लांबी आपण या पद्धतीने शोधू शकतो. त्याच्या बरोबर उलट आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसऱ्या प्रश्नामध्ये सांगितलं गेलं आहे की पी हा सीडीचा मध्यबिंदू आहे. मागच्या उदाहरणाप्रमाणे रेषाखंड सीडी काढला, त्याचा मध्यबिंदू पी दाखवूया. मध्यबिंदू दाखवण्यासाठी तयार झाले दोन भाग एक समान चिन्ह दाखवलेले आहेत. आता या ठिकाणी अर्ध्याची लांबी दिलेली आहे आणि आपल्याला पूर्ण रेषाखंडाची लांबी काढायची आहे. गणित सोडवताना पुन्हा लिहूया की पी हा रेख सीडीचा मध्यबिंदू आहे, म्हणून सीडीची लांबी तयार झालेल्या भागाचा दुप्पट असणार 2 × 2.5. तर अशा पद्धतीने आपण जर रेषाखंडाचा मध्यबिंदू दिला असेल आणि तयार झालेला अर्धा भाग दिला असेल तर त्या अर्धा भागावरून आपण पूर्ण रेषाखंडाची लांबी काढू शकतो.